मम्मी खरच तू एक नंबर बनवलास आणि तुम्ही सुद्धा करून पाहा. नमस्कार, कोकणच्या दर्शनामध्ये आपलं खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? मजेत ना? पण तिकडे फिश मार्केटला गेलो, तिकडून आपण अशी मोठी मोठी कोळंबी आणलेली, तर तिची आता आपण रेसिपी बनवणार आहोत. हे बघा, मी तिकडून अशी मोठी मोठी कोळंबी आणले. बघा केवढे मोठे मोठे. पराठ्यामध्ये मी वतून घेते. हा बघा, तर ही बघा आपण किलोवर घेतली ना तर भरपूर महाग भेटत. बघा केवढे मोठे, माझ्या हातीपेक्षा पण मोठे. ही कशी ती न्यायची? डायरेक्ट तिथं मोठा मच्छीचा फिश मार्केट आहे ना, तर तिथे ती लोक लिलाव लावतात, तर लिलावर विकतात ती लोक. तर तिथे त्यांनी हे दिले आधी 1200-1300 असे बोलतात, आणि नंतर आम्हाला ही 750 दिलं. नाही बघा, सगळेच मोठे, असे कुठलीच छोटी नाही. बघा मोठे मोठे कोळंबी. ही कोळंबी आहे ना, मी आता अशी साफ करून घेते. हा डोक्याचा भाग आहे ना, तो असं काढून घेते. हा डोक्याचा भाग पण आपण अशी सुकी अशी रेसिपी बनवू शकतो. हा एक साईड तसा कट करून इकडचे हे घाण वगैरे साफ करून याची मस्तपैकी सुकी रेसिपी होईल. डोक्यांचं सुक असत आणि ह्याला असे हे काढून घेते मी असं. ते सुरून असं कट देऊन घेते. हे बघा, असा धागा असतं ना हा, तसा काढून घ्यायचा. हलक्या हाताने खेचायचं ना, असं पूर्ण येत. दुसरं देखील एक साफ करून घेऊया. खूप मोठी मोठी कोळंबी होती तिथं, भरपूर ठिकाणी अशा कोळंब्या होत्या. राजा राणी, रावस, सुरमय, भरपूर असे काय काय होते इकडे. तर अशा प्रकारे बघा, तशी मी सगळी कोळंबी साफ करून घेते आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेते. काही पाहू शकता, आता मी कोळंबी साफ करून घेतलेला आहे. तर ही बघा, अशी कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आधी ना इथे वरती लिंबू पिळून घेऊया. आपण लिंबू पिळून घेते मी. पाव चमचा हळद, एक चमचा धना पावडर, एक चमचा चाट मसाला. चाट मसाला एक खूप छान टेस्ट येते. हा इकडे आपला कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट आहे, ती मी आधीच बनवून ठेवलेली. ती सुद्धा आपण ह्याच्यावरती टाकून घेऊया. अशी आपला हा घरगुती लाल तिखट, 1.5 चमचा आपण टाकून घ्यायचा. आणि आपल्या रंग येण्यासाठी इथं काश्मीरी लाल तिखट आहे, तो आपण एक मोठा चमचा भरून टाकून घेऊया. ह्याच्याने खूप छान असा रंग येईल. थोडासा अजून टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया. सगळे मसाले ना एकजीव करून आपण ह्या कोळंबीला पूर्ण असे लावून घेऊया. पूर्ण असे सगळे एकजूट कोळंबीला लागले पाहिजे मसाले, म्हणजे आतमध्ये मुलांचं खूप छान टेस्ट येईल त्याची. इकडे पाहू शकता मस्तपैकी आपल्या अशा कोळंबीच्या सोड्यांना मस्तपैकी असे मसाले लावून झालेले आहेत. हे बघा, तर ह्यांना आता आपण 20-25 मिनिटं असे साईडला ठेवूया मॅरिनेट होण्यासाठी. आणि नंतर पाहूया, जेवढ्या वेळ आपण जास्त ठेवू नये मॅरिनेट होण्यासाठी, तेवढे आपल्या तंदुरी प्रॉन्स टेस्टी लागतील. तर चला आता ह्याना साईडला ठेवूया आणि थोड्या वेळाने पाहूया. इकडे आपल्या प्रॉन्स ना मॅरिनेट होऊन 20-25 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण पुढची प्रोसेस करूया. पुढे आपण काय करणार मम्मी? आता आपण ह्या प्रॉन्स ना ह्या पॅन मध्ये तेल ना बटर टाकून फ्राय करून घेणार आहोत. इकडे पॅन आता गरम झालेलं आहे ना, आणि इकडे आपण असं अमूल बटर घेतलेलं आहे. त्यातलं अमूल बटर असं थोडस टाकून घेऊया पॅन मध्ये आणि थोडस तेल सुद्धा टाकूया. आणि हा प्रॉन्स आहे ना आपले सगळे मॅरिनेट झालेले, ते आपण एक एक करून वरती ठेवूया. असे आपण ना असे मंदाचे वरती असे फ्राय करून घेऊया. थोडस साईटीने असं कडेने तेल टाकून घेऊया. आणि आता आपण झाकण ठेवून 5-6 मिनिटं त्याला वाफ काढून घेऊया. आपण इकडे पाहूया, 7-8 मिनिटं झालेली आहे.
आपण झाकण काढून पाहूया. वाव काय स्मेल आला हा, एक नंबर. तुम्ही जेव्हा कराल ना तर तुम्हाला तेव्हा येईल असं, आणि तेव्हा तुम्हाला तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. आता माझ्या तोंडाला बघून असं पाणी सुटलेलं आहे. आता आपण एक एक पीस आहे ना असे पलटी करून घेऊया. वाव मस्त असा कलर आलेला पाहू शकता तुम्ही. चमचाभर असं साईडनं तेल टाकून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून मंदाच्यावरती 5-6 मिनिटं ठेवूया. म्हणजे म्हणजे ते एकदम खरपूस फ्राय होतील. तर आता आपण झाकण काढून पाहूया. वाव आपल्या प्रॉन्सचा कलर पण चेंज झालेला आहे आणि बहुतेक झालेले आहेत आपले प्रॉन्स. तर प्रॉन्स आपले झालेले आहे, मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत. हे बघा पाहू शकता तुम्ही सुगंध तर एवढा लय भारी येत आहे ना. आपले ब्राउन्स तर आता रेडी झालेले आहेत आणि बघा तुम्ही पाहू शकता त्यांचा कलर पण चेंज झाला आहे आणि व्यवस्थित असे कुरकुरीत दिसत आहेत. तर आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाले ना थोड्या वेळाने आपण पाहूया. पाहू शकता आपले प्रॉन्स असे थंड झालेले आहेत. मी इकडे आम्ही क्राफ्ट स्टिक घेतलेले आहेत ज्या की अशा या पॅकेटमध्ये भेटतात आणि त्याच्यामध्ये आपण आता हे प्रॉन्स भरून घेणार आहोत. असं हलक्या हाताने अशा भरून घ्यायचे एक एक करून. दुसरी सुद्धा असेच भरून घ्यावी आपण. साईडला ठेवूया अशी. दुसरी सुद्धा ह्याच प्रकारे भरून घेऊया. आता आपण ना इकडे अशी गॅस ऑन करूया. आता आपले फ्रॉन्स ना स्टिक मध्ये भरून तर झालेले आहेत आणि आता आपल्याला काय करायचं, एक तंदूरचा त्याला फ्लेवर द्यायचा आहे ना. आणि आता आपण गॅसवरती भाजून घेऊया. आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा तिकडे तंदूरचा फ्लेवर असतो तर आपण काही इकडे आता ते तंदूर वगैरे आणू शकत नाही. तर आपण इथे गॅस वरती आपण यांना असे भाजून घेणार आहोत. तर मी आता यांना असं बटर लावून घेते. बघा मस्त असं छान. तर यांना आपण आता गॅस वरती असे हलकेसे भाजून घेऊया. छान असं एक बटरचा सुगंध येतोय. हे बघा मस्त असं भाजून झालेलं आहे. तर आपण साईडला ठेवूया. अशाच प्रकारे दुसरा देखील आपण भाजून घेऊया. रेसिपी बघितली की मम्मीने तंदुरी प्रॉन्स रेसिपी कशी बनवली आहे. तर हे दिसायला तर मस्त दिसते कारण तंदुरी बघा पूर्ण मिक्स झालेला आहे. म्हणजे मसाला वगैरे पूर्ण ग्रिल झालेला आहे पूर्ण. म्हणजे आपण चिकन तंदुरी कशी करतो तशीच मम्मीने सुद्धा ही प्रॉन्स तंदुरी केलेली आहे. तरी मी आता तुम्हाला खाऊन सांगतो कशी झालंय ते. जशी आपण चिकन तंदुरी खातो ना तर चिकन तंदुरीचा जो मसाला लागलेला असतो प्रॉपर तंदुरी सारखा तशीच एकदम चव लागते या कोळंबी तंदुरीची. आणि मस्त शिजल्या पूर्ण आतमध्ये कोळंबी पण मस्त शिजल्या. मस्त झालं एक नंबर झालं. मम्मी खरंच तू एक नंबर बनवलास आणि तुम्ही सुद्धा करून पहा. मम्मी तू सुद्धा खाऊन बघ तू डायरेक्ट स्टिक मध्ये खा. त्याला मी सुद्धा टेस्ट करून पाहते. पाहू शकता मस्त छान अशी कलर आलेला आहे तिला. हे बघा वा मस्त पाहू शकाल. अजून पण मस्त अशी फ्राय झालेली आहे. टेस्ट एकदम भारी येते ना. अशी चव आहे ना आम्ही बार्बेक्यूला खाल्ली होती कारण बार्बेक्यू मध्ये पण ना अशी तंदुरी वगैरे असे भेटतात चिकन तंदुरी म्हणजे कोळंबी तंदुरी तर सेम तशीच टेस्ट लागते. जे आम्ही बार्बेक्यू मध्ये खाल्ली होती ना ती सेम टेस्ट इथे लागते. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. आणि चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.